श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शानच्या व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज खूप सुंदर असे मी डिझाईन बनवणार आहे, त्याचे मापे बघूया. आपण ज्या बॅक साईडचं कटिंग केलेलं आहे 14x15 उंची घेतलेली आहे, त्याच्यानंतर कमरेचा 14 भाग टाकलेला आहे, छातीचा 14 भाग टाकलेला आहे, शोल्डर मी 5.5 इंच 40 छातीसाठी घेतलेली आहे बघा, आणि त्याच्यानंतर 5.5 इंच मी मुंडाखोली घेतलेला आहे, 1.25 इंचावर मुंडाला आकार देऊन घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी खालून रुंदी मी 3.5 इंच घेतलेली आहे. गळ्याची उंची आपली 10 तयार होणारा गळा आहे, 10.5 इंचावरती मी मार्किंग केलेला आहे. अशा पद्धतीप्रमाणे हा गळ्याचा सुंदर आकार मी देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे तसा आकार आपण बघा, इथे आपल्याला जसं जिथे जेवढा डीप हवा असेल त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं आपण ॲडजस्ट करून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर कॅनव्हास पेपरवरती मी हा आकार काढून घेतलेला आहे बघा. आता हा आकार व्यवस्थित आपण काढून घेतला, पुढचा आकारचं मार्जिन ठेवलं आणि त्याच्यानंतर आतून आपण अशा पद्धतीप्रमाणे 1 इंचावरून खालूनच आतला आकार हा कट करून घ्यायचा आहे. आता कट करून झाल्यानंतर इथे बघा, कॅनव्हास पेपरवरचा आकार आपण व्यवस्थित कट करून घेतला, त्याच्यानंतर अस्तरवरती हा आकार व्यवस्थित ठेवून घेतला आणि सरळ भागावरती अस्तर आणि अस्तरच्या भागावरती कॅनव्हास पेपर अशा पद्धतीप्रमाणे हा आकार ठेवून घ्यायचा आणि पूर्णपणे कडेने एक शिलाई करून घ्यायची व्यवस्थित. हे बघा, शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे. आता आपण त्याच्या पद्धतीप्रमाणे खाली कमरेकडच्या साईडला व्यवस्थित आपण पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची. कमरेकडच्या साईडला पण सरळ आपण अस्ताच्या भागावरून व्यवस्थित शिलाई करून घेतली आणि आतला आकार आपण गळ्याचा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, डिझाईन त्याच असतात पण मी तुम्हाला नेहमी सांगत असते, गळ्याचे आकार करून व्यवस्थित वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे आपण कशा पद्धतीप्रमाणे डिझाईन बनवायच्या हे आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. कारण की बऱ्याचशाच वेळेला असं असतं की कोणत्या ब्लाऊजवरती कोणत्या पद्धतीप्रमाणे आपण डिझाईन करायची हे त्या ब्लाऊज आणि साडीवर हे डिपेंड असतं मैत्रिणींनो. त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे आपण हा गळ्याचा आकार व्यवस्थित फोल्ड करून घेतला. आता तिथे बघा, आपण एक साडीचा कपडा घेतलेला आहे, 4 इंचाची पट्टी काढलेली आहे मी. 4 इंचाची पट्टी काढून सरळ पट्टी आहे ही, 2 ठिकाणी मी जोडलेली पट्टी आहे ही, आणि अशा पद्धतीप्रमाणे ह्या मी पट्टी फोल्ड केली, कडेने वगैरे शिलाई काही केलेली नाही आणि मी ह्या प्लेट्स टाकलेल्या आहेत बघा. आता ह्या प्लेट्स टाकताना मी जास्त कडेल्या पण मी घेतलेली नाही आहे, कारण की सरळ कपडा मी व्यवस्थित होता 4 इंचाचा, पण मला 1.5 इंचाच्याच प्लेट्स तयार हवेत, फ्रील हवे, त्या पद्धतीप्रमाणे मी काय केलेलं एक्स्ट्रा मार्जिन त्या बाजूला सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी नंतर ती सगळी प्लेट्स व्यवस्थित कट करून घेणार आहे त्या पद्धतीप्रमाणे. आता इथे बघा, अशा पद्धतीप्रमाणे ही माझी प्रिल तयार झालेली आहे. आता एक्स्ट्रा पुढे मार्जिन होतं ते मी कट करून घेतलेलं आहे मैत्रिणींनो, आणि त्याच्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपले पूर्णपणे शिलाई करून घेतली आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते मी व्यवस्थित कट करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स मारून घेतले. टक्सची उंची 4 इंच पकडलेली आहे आणि 1/2 इंचाचे 2 निकडे टक्स. आता मध्यभागावरून मी घडी फोल्ड करून घेतली आणि हे बघा, ब्लाऊजचं व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे हा आपण इथे बघा हा आकार काढून घेतलेला आहे. इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी हा आकार काढून घेतलेला आहे आणि तोच आकार परत आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा उमटवायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे हा आकार आपण उमटवायचा आहे. त्याच्यानंतर मगाची जी आपण प्रिल तयार केली ती इथून आपण जोडत पूर्णपणे ह्या साईडला ही पुरते का पाहिजे, व्यवस्थित पुरते त्या पद्धतीप्रमाणे ह्या साईडला जस जिथे आपण मार्किंग केलं होतं जसा आकार काढला होता त्या पद्धतीप्रमाणे मी ती प्रिल ही जोडून घेणार आहे. बऱ्याचशाच वेळेला काय असतं मैत्रिणींनो, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं त्याच डिझाईन्स असतात, पण आपण कोणत्या गळ्यावर कशा पद्धतीप्रमाणे डिझाईन्स करायच्या पण त्याला काय सूट होतं ते पाहायचं, त्या पद्धतीप्रमाणे आपण ह्या डिझाईन करत जायचं असतं. हे बघा, आता त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण ही प्रिल जोडून घेतलेली आहे आणि प्रिल जोडून झाल्यानंतर पुढे जर धागे दोरे आले असतील बाहेर तर ते व्यवस्थित कट करून आत्ताच घ्यायचे. आता इथे बघा मी, कारण काट पण आपले हे सिल्वर कलरचे असल्यामुळे इथे मी सिल्वर कलरचीच ही मी लेस घेतलेली आहे. जर तुमची काट वेगळी असेल तर तुम्ही इथे लेस दुसरी वापरू शकता, पण इथे सिल्वर कलरचेच काट असल्यामुळे मी ही सिल्वर कलरचीच लेस वापरलेली आहे बघा.
आता पहिल्यांदा आपण गळ्याच्या भोवतीने पूर्णपणे व्यवस्थित जोडून घ्यायची ही लेस. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायची. आता त्याच्यानंतर आपण जी फ्रिल जोडली त्याच्या तिथे पण व्यवस्थित ही अशा पद्धतीप्रमाणे आपण ही लेस जोडत जायचं आहे. खूप कमी वेळात तयार होणारी ही डिझाईन आहे. याच्यामध्ये असं काही नाही आहे तुम्हाला परफेक्ट येणार आहे. त्या पद्धतीप्रमाणे तुम्हीसुद्धा याच्यामध्ये आकार वेगळा करून फ्रिलची डिझाईन बदलू शकता. असं काहीसुद्धा नाही आहे की मी जशी लावली तशीच तुम्ही लावायला हवी, त्या पद्धतीप्रमाणे लावाल असं काहीसुद्धा नाही. पण मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे आपण गळे वेगवेगळे करून ही डिझाईन्स करू शकतो. हे मी तुम्हाला दाखवलेले आहे बघा. आता इथे बघा आपण ही फ्रिल व्यवस्थित जोडली. त्याच्यानंतर मी इथे काय घेतलेले आहे बघा, 3-3 इंचाचे हे चौकोनी तुकडे कट केलेले आहेत ब्लाऊजच्या कपड्याचे. आता तिथे अशा पद्धतीप्रमाणे 2 वेळा त्रिकोण करून घ्यायचे, मध्यभागावर अशी त्रिकोणी घडी घालायची आणि परत एकदा त्रिकोण करून घ्यायचा. आणि त्रिकोण केल्यानंतर खालून पूर्णपणे हे मी जे 5 तुकडे कट केलेले आहेत त्याच्यावरती पूर्णपणे शिलाई करून घ्यायची. आता शिलाई करून झाल्यानंतर 5 घेतलेले आहेत मी, तिथे आपल्याला एक फूल तयार करायचा. आता ह्या ज्या पाकळ्या तयार करणार आहोत त्या पाकळ्यांमधून आपल्याला एक फूल तयार करायचा आहे. कारण की मध्ये आपल्या गळ्याच्या आकारामध्ये आणि फ्रिलच्या आकारामध्ये मध्यभागावरती थोडासा जो अंतर राहिलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी जोडायला हवं, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला सुंदर असं लावायला हवं त्या पद्धतीप्रमाणे. आता मध्ये पाकळ्या झाल्यानंतर आता तिथून खाली आपण आता इथे बघा ही कसं तयार करायचं. अशा पद्धतीप्रमाणे जे त्रिकोण आहे त्याच्या मध्यभागी अशा पद्धतीप्रमाणे खाली आपण व्यवस्थित हे करायचं, दोन्ही टोके जुळवून घ्यायचे. कसे बघा तर पाठीमागे एक टोक असतं, पुढे एक टोक असतं. पुढे टोक असल्यानंतर आपण काय करायचं, अशा पद्धतीप्रमाणे हात घालायचा त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हात घालून झाल्यानंतर ते खाली प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर पाठीमागचं टोक आणि पुढचं टोक अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही जुळवून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक शिलाई करून घ्यायची. हे अशा पद्धतीप्रमाणे ह्या आपल्या पाकळ्या पूर्ण तयार होतात. आता पाकळ्या आपण साईडला ठेवूया. त्याच्यानंतर इथे बघा काय करायचं, आपल्याला एक नॉड घेतलेली आहे मी अंदाजेच नॉड घेतलेली आहे. ती अंदाजे नॉड अशा पद्धतीप्रमाणे आपण त्याची कशी एक छोटीशी दोन्ही साईडला सेम ह्या साईडला आणि त्या साईडला असे होईल असे त्याचं मार्जिन पकडून व्यवस्थित आपण तेवढी नॉड पकडून व्यवस्थित तिथे 2 अशा पद्धतीप्रमाणे नॉडचे विरुद्ध दिशे करून आपण इथे ती जोडून घेऊया. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे. आता जोडून झाल्यानंतर त्याच्यानंतर इथे बघा मगाशी ज्या आपण पाकळ्या तयार केल्या त्या पाकळ्या आपण अशा पद्धतीप्रमाणे कशा ॲडजस्ट होतील त्या पद्धतीप्रमाणे ठेवून तिथे आपल्याला फूल तयार करायचं. बघा हे अशा पद्धतीप्रमाणे ठेवत जायच्या आणि त्याच्या पूर्णपणे आपण शिलाई करत जायची. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवत जाऊन आपण पूर्णपणे ही शिलाई करत जायची आणि तिथे ते बरोबर म्हणजे 5 पाकळ्यांचं हे फूल व्यवस्थित तयार होतं. जर का तुम्ही 3-3 इंचाचे तुकडे घेतले तर व्यवस्थित इथे हे 5 पाकळ्यांचं फूल तयार होतं. 5 किंवा 6 सुद्धा लागू शकतात, पण थोड्या मोठे असतील तर 5च होतात. 2.5-2.5 इंचाचे घेतला तर 6 बरोबर परफेक्ट बसेल. अशा पद्धतीप्रमाणे हे माझे जोडून झालेलं आहे. बघा तुम्ही सुईच्या धाग्याने सुद्धा हे फूल तयार करू शकता, किंवा तुम्हाला जर का मशीनवरती सोपं वाटत असेल तर मशीनवरती सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता. आता खाली बघा मी इथे मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते जी नॉड लावली त्याच्याभोवती आपण अशा पद्धतीप्रमाणे हे गोंडे लावायचे. तिथे मी 2-2 इंचाचे चौकोनी तुकडे कट केलेले आहेत आणि सिम्पल आपण नॉर्मली जसे गोंडे लावतो त्या पद्धतीप्रमाणे तिथे आपण हे गोंडे जोडून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण सिम्पल हे गोंडे जोडून घ्यायचे आहेत. आता दोन्ही नॉडला मी गोंडे जोडून घेतले. त्याच्यानंतर इथे बघा जर का धागे दोरे बाहेर आले असतील तर मध्यभागावरती तर व्यवस्थित आपण कट करून घ्यायचे. आणि तिथे तुम्ही आता इथे बघा मगाशी तिथे धागे दोरे आले असते ते व्यवस्थित कट केले आणि त्याच्यानंतर मी इथे नॉडला सुंदर असा गोंडा तयार करणार. तर 4 इंचाचा मी चौकोनी तुकडा घेतला, तो मध्यभागावरून त्रिकोणी घडा घातला, त्याच्यामध्ये मध्यभागावरती मी नॉड पकडली, ती शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर दोन्ही त्रिकोण ते मी जुळवून घेतले. आणि जुळवून घेतल्यानंतर परत त्रिकोणी घडी घालून
कढीने शिलाई करून घेतली. अशा पद्धतीप्रमाणे हे बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये मी हे गोंडी कसे करायचे ते व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. सिम्पल आहेत, सोपे आहेत. तर अशा पद्धतीप्रमाणे आपली ही डिझाईन तयार झालेली. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.